मुंबईची लोकल फक्त अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी असल्याचं सरकारनं जाहीर केलंय, पण वस्तुस्थिती तशी नाही आहे. लोकलमध्ये सामान्य प्रवासी प्रवास करताना पाहायला मिळतात. मुंबई लोकलमध्ये सामान्यांची घुसखोरी. स्टेशनवर रेल्वेकडून प्रवाशांची तपासणीच नाही. लोकलला प्रवाशांची गर्दी कायम. ठाणे रेल्वे स्टेशनवरची ही गर्दी पहा. निर्बंधांनंतरही लोकलची ही गर्दी कायम आहे. प्लॅटफॉर्मवर कोण येतंय कोण जातंय याकडे कुणाचंही लक्ष नाही. हे फक्त ठाणे स्टेशनचं नाही तर अंबरनाथ स्टेशनवर सुद्धा तपासणीच्या नावाखाली सगळा आनंदी आनंद होता. स्टेशनवर कोणीही आरामात येऊ जाऊ शकत होता. सरकारनं लोकल फक्त अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठीच आहे हे जाहीर केल्यानंतर सुद्धा लोकलमधील गर्दी कायम आहे. प्रवाशांना गर्दीची काळजी वाटते पण गर्दी कायम असल्याचं दिसतंय. वाढू शकतो कारण की सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जात नाहीये ना, त्याच्यामुळे वाढू शकतो. पोलिसांचं काम करते का बाबा त्याला लांब डिस्टन्स राहा, ते त्यांचं काम करतात चांगलं, त्यांच्याबद्दल काय वाद नाही आहे. ते तरी काय करणार, पब्लिकने थोडी डिस्टन्स ठेवली पाहिजे ना. सर्वसामान्य लोक पण जातात आणि कोण रोखोक नाही, फक्त दोन तीन पोलिसवाले इकडे उभे असतात, चेकिंग करतात ते, अजून काय नाही. राज्य सरकारनं लोकल प्रवासासाठी नियम घालून दिले आहेत पण त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. लोकल प्रवासाचे नियम पाळले नाहीत तर कोरोना आणखी फैलावण्याची भीती नाकारता येत नाही. अंबरनाथहून अजय दुधाणेसह विकास काटे, साम टीव्ही, ठाणे.